हल्ली ज्या काही घडामोडी करतात त्यावरनं सरकारी व्यवस्थेत काहीही घडू शकतं असंच म्हणण्याची वेळ आली. आता हेच बघा ना, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हा कोणासाठी राबवला जातो असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी. पण तसं नाही आहे. मुंबईतल्या एसआरएच्या अधिकाऱ्यांचा उदारपणा पहा की त्यांनी हा प्रकल्प गोरगरिबांसह चक्क राबवलाय, तो गाई मशीनसाठी सुद्धा. एक नाही, दोन नाही, तर चक्क 21 गाई म्हशींचा या प्रकल्पात समावेश करून त्यांना पात्र करण्यात आले. या टोले जंग सुंदर आणि नव्या कोऱ्या इमारतीमध्ये कुठे गाई म्हशी बांधल्या असत्या, त्यांचा शेणाचा घमघमाट सगळीकडे इमारतीत पसरला असता, त्यांच्या हंबरण्याचा आवाज सर्वत्र घुमला असता, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? नक्कीच हे सगळं तुम्हाला किमान या इमारतीमध्ये पाहायला आवडलं नसतं. पण खरं तर गाई म्हशींवरच अन्याय झालाय. त्यांना या इमारतीमध्ये घर मिळायला हवं होतं, पण बिल्डरनं या गाई म्हशींचं घर म्हणजे गोठे घेतले आणि त्यांना मात्र हद्दपार केलं. जे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही लोकांना राहण्यासाठी असते, गुरांना किंवा जनावरांना बांधण्यासाठी नसते. एक नंबर दोन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विकासकाने स्वतःचा आर्थिक फायदा करण्यासाठी ह्याच्यावरती कसा जास्तीत जास्त FSI मिळवता येईल आणि कसा आर्थिक फायदा करता येईल ह्याच्यासाठी ह्याने हे गुरांचे सर्व काही जे तबेले आहेत हे चुकीचे तबेले दाखवून त्यांनी त्याचा मोबदला आणि त्याचा FSI मिळवलेला. हा विषय गमतीचा नाही, कारण शासनाच्या या प्राधिकरणात गोठ्यांसाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. शिवाय 2006 पासून गोठ्याबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे अशा जागांचा समावेश SRA प्रकल्पात करता येत नाही. विकासकानं गोठ्यांचा समावेश चक्क पात्रता यादीत केलाय. इतकंच नाही तर प्रत्यक्षात ज्या जागेवर 3 गोठे होते तिथं विकासकानं दूरवरचे 18 गोठे आणि त्यांचे मालक दाखवून त्यांनाही या प्रकल्पात पात्र करून घेतलंय. मग आजूबाजूच्या BMC मोकळ्या जागांवर हे गोठे आहेत असं दाखवून ती जागाही गिळंकृत केली आहे. जवळजवळ 18 तबेले म्हणून दाखवलेत आणि त्यांना माणसांना अलॉटमेंट करून टाकलेले आहेत. तशा प्रकारे सर्व पात्र झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी योजना जी प्रत्यक्ष राबायला पाहिजे होती 3K खाली ती राबवली जात नसून या ठिकाणी उलट खोटे जेवढे पुरावे तयार करता येतील आणि याच्यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येतोय. मुंबईसारख्या शहरात माणसं गुराढोरांसारखी छोट्या जागांमध्ये कोंबली जातात. याच लोकांना जरा मोकळा श्वास मिळावा म्हणून SRA प्रकल्प राबवले जातात. पण इथं तर SRA आणि BMC अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी चक्क गाई म्हशींना सुद्धा घर दिल्याचं दाखवलंय. SRA प्रकल्प राबवताना अधिकाऱ्यांची मजल कुठवर जाऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई.